गळ्यावर ओरखडे पडलेल्या या महिलेचा फोटो उपराष्ट्रपती हमीद अन्सारींपर्यंत पोहोचला आणि खळबळ माजली थेट जळगावात जळगावचे विद्यमान उपमहापौर ललित कोल्हे यांच्या विरुद्ध त्यांच्या पाचव्या पत्नीनं मारहाणीचा आरोप केला आहे ना पोलीस दाद देत होते ना न्याय मिळत होता त्यामुळे तिनं थेट उपराष्ट्रपतींनाच पत्र लिहिलं आणि न्यायासाठी गारहाणं घातलं ललित कोल्हे यांचा कुटुंब कबीला मोठा आहे दोन हजार एक मध्ये ललित यांनी हर्षलशी गाठ बांधली पण दोन हजार दोन मध्येच ललित यांनी मेघाशी लग्न केलं ललित इथेच थांबले नाहीत तर महाशयांनी दोन हजार तीन मध्ये हॅट्रिक केली त्यांनी निधीला आपल्या जाळ्या तोडलं पुढे चौकार मारताना दोन हजार चार मध्ये पूजा बांधली तर दोन हजार चार मध्येच ते भक्तीत तल्लीन झाले दोन हजार आठ मध्ये ललित यांची पहिली पत्नी सुकन्या यांनी आत्महत्या केली पण त्यानंतरही ललित यांच्या लिला सुरूच राहिल्या सध्या ते सुकन्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचं बोललं जात आहे अखेर वाचा फुटली ती पाचव्या पत्नीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या सांताक्रुज पोलीस ठाण्यात ललित यांच्या विरोधात छळाचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ललित कोल्हे हे जळगाव मधलं वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे सर्वात आधी ते मनसेकडून महापालिकेत निवडून गेले आणि पहिल्याच प्रयत्नात उपमहापौर झाले गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून लढले पण पराभूत झाले त्यांच्या मातोश्रीही महापौर राहिल्या तर वडील विद्यमान नगरसेवक आहेत ललित कोल्हे यांना उंची राहणीमानाचा शौक आहे ललित कोल्हे यांनी एकाच वेळी बावीस लाखांचं सोनं विकत घेतलं होतं पण तगादा लावणाऱ्या सराफाचं अपहरण केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आता इतका तगडा बायोडेटा असताना त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची हिंमत कोण दाखवेल पण अखेर त्यांच्या पाचव्या पत्नीनं ही हिंमत दाखवली आणि ललित यांची पंचायत झाली पण फक्त ललित कारवाई करून भागणार नाही कारण ललित यांच्या सर्व लीला दडपणारी पोलीस यंत्रणा ही तितकीच दोषी आहे त्यामुळे कारवाई त्यांच्यावरही व्हायला हवी जळगावहून चंद्रशेखर नेवेसह नितीन भालेराव एबीपी माझा मुंबई